नमस्कार मंडळी कसे आहात सगळे वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवतोय चॉकलेट कस्टर्ड आईस्क्रीम येस कस्टर्ड पावडरचा वापर करून आपण अतिशय मस्त भन्नाट रिच क्रीमी असं चॉकलेट आईस्क्रीम बनवतोय तर याच्या आधी पण मी एक व्हिडिओ शेअर केला होता व्हॅनिला कस्टर्ड आईस्क्रीमचा आणि तो सगळ्यांना भरपूर आवडला होता आणि त्यामध्येच मी विचारलं होतं की तुम्हाला याच रेसिपीमध्ये चॉकलेट आईस्क्रीम बघायला आवडेल का तर भरपूर जणांच्या कमेंट आल्या होत्या की हो आम्हाला चॉकलेट आईस्क्रीम नक्की शिकवा सो त्यांच्यासाठीच आजचा हा व्हिडिओ तर हे कस्टर्ड आईस्क्रीम आहे त्यामुळे यामध्ये आपण कुठलीही जी एम एस पावडर किंवा सी एम सी पावडर वापरलेली नाही आहे कुठल्याही पद्धतीचे स्टॅबिलायझर्स कॉर्न फ्लॉर कंडेन्स्ड मिल्क काहीच वापरलेलं नाही आहे तरी सुद्धा बघू शकता हे आईस्क्रीम किती परफेक्ट तयार झालंय याच्यामध्ये क्रिस्टल अजिबात तयार होत नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आईस्क्रीम खाताना अजिबात क्रीम क्रीम खाल्ल्यासारखं वाटत नाही म्हणजे काही काही आईस्क्रीम खाताना फक्त त्या फ्लेवरची आपण क्रीमच खातोय असं वाटतं पण हे आईस्क्रीम तसं नाही हे एकदम पार्लर स्टाईल एकदम जबरदस्त तयार होतं तर त्यासाठी भरपूर महत्त्वाच्या टिप्स आहेत ट्रिक्स आहेत तर त्या सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर चला आता एका पातेल्यामध्ये आपण घेत आहोत दूध तर हे मी लिटर म्हणजेच दोनशे पन्नास एम एल एवढं घेते आहे माझा कप दोनशे पन्नास एम एलचा आहे त्यामुळे मी इथे एक कप एवढं दूध घेतलं आहे तर हे कच्चं म्हशीचं दूध आहे फुलफॅट किंवा फुल क्रीम नसलं तरी चालेल फक्त म्हशीचं दूध आणि कच्चं असावं न तापवलेलं तर आता एका बाउलमध्ये मी घेत आहे कस्टर्ड पावडर तर एक टेबलस्पून व्हॅनिला कस्टर्ड पावडर आहे ही तर यामध्येच मी ॲड करत आहे दोन टेबलस्पून मिल्क पावडर तर मिल्क पावडर तुम्ही कुठल्याही ब्रँडची वापरू शकता फक्त लूजमधली सुट्टी वापरायची नाही कारण त्यामध्ये भेसळ केलेली असू शकते आता यामध्येच मी ॲड करत आहे एक टेबलस्पून डार्क कोको पावडर तर ही डार्क आहे त्यामुळे मी एक टेबलस्पून वापरली आहे जर तुमची फेंट असेल किंवा थोडीशी लाईट असेल कलरला तर तुम्ही दीड टेबलस्पून घेऊ शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकदा चमच्याच्या साह्याने आणि याची पेस्ट बनवण्यासाठी आपल्याला यामध्ये थोडंसं दूध ॲड करायचं आहे तर जे पातेल्यामध्ये आपण एक कप दूध घेतलं होतं सुरुवातीला त्यातलंच थोडंसं दूध काढून मी या बाऊलमध्ये ॲड केलं समजतंय एक्स्ट्रा दूध आपल्याला इथे घ्यायची गरज नाही पातेल्यामधलंच थोडंसं दूध यामध्ये घ्यायचं आणि याची छान अशी पेस्ट बनवायची याच्यामध्ये लम्स शिल्लक ठेवायचे नाही आहेत बघू शकता एकदम स्मूथ अशी ही पेस्ट तयार झाली पाहिजे गाठी किंवा काही गुठळ्या वगैरे झालेल्या असतील तर त्या सगळ्या विरघळवून घ्यायच्या आहेत तर बघा आता पातेल्यामध्ये जे दूध आहे त्यामध्ये मी तीन टेबल स्पून साखर ॲड करते तर एवढी साखर पुरेशी आहे कारण यामध्ये आपण डार्क कंपाऊंड पण ॲड करणार आहोत तर हे आहे पन्नास ग्रॅम डार्क कंपाऊंड कुठल्याही ब्रँडचं तुम्ही घेऊ शकता तर हे मी अशा पद्धतीने बारीक तुकडे करून यामध्ये ॲड करते ठीक आहे तर हे आता हे एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता आपण मिल्क मिक्सर किंवा जे घट्ट दूध असतं ना आईस्क्रीमसाठी लागतं ते बनवायला घेणार आहोत तर आता हे दुधाचं पातेला आपण गॅसवरती ठेवूयात आणि गॅसची फ्लेम सगळ्यात कमी असली पाहिजे लो असली पाहिजे तर बघा लो फ्लेमवरती सगळ्यात आधी आपल्याला ही साखर आणि कंपाऊंड चॉकलेट दोन्हीसुद्धा चांगलं विरघळवून घ्यायचं आहे आणि हे विरघळेपर्यंत एक दीड मिनटामध्ये दूध हलकंसं गरमसुद्धा होतं तर बघू शकताय एक ते दीड मिनिट झालेलं आहे हे कंपाऊंड पण चांगलं विरघळलं आहे आणि दूध पण आता गरम झालेलं आहे सो उकळलेलं नाही आहे फक्त गरम झालं आहे ओके सो आता यामध्ये आपण जी मगाशी पेस्ट बनवून ठेवली होती ना ती सगळी यामध्ये ॲड करणार आहोत तर बघा ॲड करण्यापूर्वी एकदा तळामधून चांगली मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर या दुधामध्ये ॲड करायची जेणेकरून थोडासुद्धा पार्ट याचा वाया जायला नको तर बघा ॲड केल्यापासून लगेचच हे मिश्रण कंटिन्यू ढवळत मिक्स करत आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे सो थोडासुद्धा पार्ट याचा वाया घालवू नका सो थोडीशी पेस्ट बाऊलमध्ये शिल्लक होती तर धवलत, हो ती पण मी यामध्ये ॲड केलेली आहे आणि आता बघू शकताय गॅस आपला कमी फ्लेमवरच असला पाहिजे आणि कमीच फ्लेमवर आपल्याला हे मिश्रण कंटिन्यू ढवळत चांगलं दाट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे सो चॉकलेट कस्टर्ड आईस्क्रीम बनवताना एक सगळ्यात महत्त्वाची टीप असते ती म्हणजे हे मिल्क मिक्सर बनवत असताना ते तुम्हाला उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायची गरज नाही कारण काय होतं आपण उकळी येण्याची वाट बघतो आणि हे मिश्रण घट्ट घट्ट होत जातं ठीक आहे सो आपल्याला फार घट्ट हे बनवायचं नाही आहे स्पॅचुलावरती तुम्हाला हलकंसं ते स्थिर जाणवलं थोडंसं घट्ट जाणवलं की लगेचच तुम्ही गॅस बंद करू शकता सो बघा कन्सिस्टन्सी मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे अशा पद्धतीने झाली की गॅस बंद करायचं आहे आपल्याला नाहीतर मग काय होतं हे मिश्रण फार घट्ट व्हायला लागतं आपण उकळी कधी येईल याची वाट बघतो आणि हे मिश्रण फार घट्ट होतं आणि त्याचमुळे आपलं आईस्क्रीम नंतर खाताना फार क्रीम क्रीम खाल्ल्यासारखं वाटतं ठीक आहे दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे ते मिश्रण गॅसवरून उतरवल्यानंतरसुद्धा स्पॅच्युलाच्या सह्याने किंवा पळीच्या सह्याने मिक्स करत राहायचं हलवत राहायचं आणि रूम टेम्परेचरवरतीच थंड होऊ द्यायचं नाहीतर मग त्याच्यावरती साय जमा होऊ शकते ठीक आहे सो ते मिश्रण मी व्यवस्थित थंड करून घेतलं आणि आता एका बाउलमध्ये मी घेत आहे थ्री फोर्थ कप एवढी व्हीप क्रीम तर ही तीच क्रीम आहे जी आपण आईस केकसाठी वापरतो तर ही क्रीम ना थंड असावी आणि लिक्विड कंडिशनमध्ये असावी सो बघू शकताय पाऊंड कप म्हणजे थ्री फोर्थ कप एवढी मी घेतलेली आहे आणि आता बीटरच्या सह्याने आपल्याला ही छान बीट करायची आहे तर केकसाठी ज्या पद्धतीची घट्ट क्रीम असते तशी आपल्याला इथे फेटायची नाही ही क्रीम आपल्याला थोडीशी सॉफ्ट फेटायची आहे थोडीशी पातळच फेटायची आहे आणि हीच आहे तिसरी महत्त्वाची टीप कारण काय होतं जर तुम्ही ही क्रीम सारखी घट्ट फेटली तर मग आईस्क्रीम खाताना क्रीम क्रीम खाल्ल्यासारखं लागेल क्रीम क्रीम हा शब्द मी जरा जास्तच वेळा उच्चारते या व्हिडिओमध्ये पण काही हरकत नाही कारण या व्हिडिओचा मेन उद्देश तोच आहे की आईस्क्रीम जास्तच क्रीमी लागू नये यासाठी काय काय टिप्स असाव्यात हेच मी तुम्हाला सांगणार आहे तर कळालं तुम्हाला क्रीम जी आहे ना ती तुम्ही शक्यतो सॉफ्ट पिक्स येईपर्यंतच बीट करा जास्त बीट करू नका ओव्हर बीट करू नका तर बघा आता जे मिल्क मिक्सर होतं ते छान थंड झालं होतं रूम टेम्परेचर वरती आलेलं होतं सो ते मी यामध्ये गाळून ऍड केलेलं आहे लक्षात ठेवा गाळून घेणं अतिशय महत्त्वाचं कारण चुकून यामध्ये जर काही गुठळ्या किंवा गाठी लम्स वगैरे शिल्लक असतील तर त्या सगळ्या निघून गेल्या पाहिजेत तर बघा हे वरचेवर मी एकदा मिक्स केलेलं आहे आणि यामध्ये आता आपण कुठला तरी एक इसेन्स ॲड करणार आहोत तर चॉकलेट आईस्क्रीम आहे त्यामुळे तुम्ही ते चॉकलेट इसेन्स किंवा व्हॅनिला इसेन्स दोन्हीपैकी एक इसेन्स ॲड करू शकता तर हा बेस किंवा हे जे आईस्क्रीम आहे ना ते साधारणपणे पाऊण ते एक लिटरपर्यंतचं तयार होतं त्यामुळे तुम्ही ते एक टी एस पी एवढा इसेन्स ॲड केला तरीही चालेल तर बघा आता चा हे चांगलं मिक्स व्हावं यासाठी मी पुन्हा एकदा बीटरच्या सह्याने हे व्यवस्थित मिक्स करणारे अगदी वीस ते तीस सेकंदच हे मिक्स करायचं आहे जास्त नाही आणि त्यानंतर जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही यामध्ये थोडेसे चोको चिप्स आणि डार्क कंपाऊंड वगैरे ॲड करू शकता तर बघा आता हे आईस्क्रीम सेट करण्यासाठी मी अशा पद्धतीचा चौकोनी एअरटाईट कंटेनर घेतला आहे आणि त्यामध्ये ओळी इकोबेग ठेवलेला आहे कारण आज बनवलेला आईस्क्रीम मी तुम्हाला स्लायसेस फॉर्ममध्ये कट करून दाखवणार आहे कारण मला तशा पण भरपूर कमेंट येत होत्या की तू फक्त सांगतेस की स्लाइसेस फॉर्ममध्ये कट करू शकता पण कधी दाखवत नाही सो चला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते पण दाखवते तर बघू शकता हे सगळं आईस्क्रीम मी या डब्यामध्ये फिल केलेलं आहे आणि वरून थोडेसे मी चोको चंक्स किंवा डार्क चॉकलेट असतं ते कट करून गार्निशसाठी वापरलं आहे सो आता याला व्यवस्थित एअरटाईट झाकण लावायचं आणि आता हा कंटेनर आपल्याला डीप फ्रीजरमध्ये साधारणपणे ओव्हरनाईट म्हणजे रात्रभर किंवा सात ते आठ तासांसाठी व्यवस्थित सेट करायला ठेवायचं आहे ठीक आहे तर बघा आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी हा कंटेनर ओपन करून तुम्हाला दाखवते आहे सो अतिशय मस्त पद्धतीने हे आईस्क्रीम सेट झालेलं असणार आहे कारण मला माहिती आहे ही रेसिपी परफेक्टच आहे सो बघू शकताय काय भन्नाट हे आईस्क्रीम सेट झालं आहे आणि याच्यामध्ये ओडी इकोबेग ठेवल्यामुळे तुम्ही हे अगदी इझिली आरामात अशा पद्धतीने बाहेर काढू शकता सो इकोबेग हा नॅचरल आहे त्यामुळे बटर पेपरपेक्षा मला असं वाटतं तुम्ही इकोबेग वापरावा तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तुम्ही तिथून तो मागवू शकता सो बघू शकता तुम्ही किती सहजपणे तो पेपर छानपैकी आईस्क्रीमपासून वेगळा होतो आहे सो अशा पद्धतीने आपण हा सगळा इकोबेग साईडला काढूयात आणि त्यानंतर मी तुम्हाला हे आईस्क्रीम कट करून दाखवते सो so, व्हिडिओच्या सुरुवातीला पण मी दाखवलेलं आहेच अगदी परफेक्ट टेक्स्चर याचं तयार झालंय याच्यामध्ये क्रिस्टल तयार झालेले नाही आहेत त्याचबरोबर हे आईस्क्रीम कट केल्यानंतर किंवा स्कूप केल्यानंतर भरपूर वेळ तसंच राहतं आपण यामध्ये स्टेबिलायझरसुद्धा वापरलेले नाही आहेत तरीसुद्धा याची स्टेबिलिटी कमाल आहे आणि याचं टेक्स्चर तर इतकं सुंदर आहे ना तुम्ही लिटरली हे आईस्क्रीम विकण्यासाठी सुद्धा बनवू शकता काहीच हरकत नाही आहे याच्यामध्ये कंडेन्स्ड मिल्क वगैरे नसल्यामुळे हे आईस्क्रीम बनवायला जास्त खर्च येत नाही तुम्ही अगदी इझिली या आईस्क्रीमच्या रेसिपीचा वापर करून बिझनेस करू शकता एवढी ही परफेक्ट रेसिपी आहे ठीक आहे सो so, कशी वाटली मग आजची ही रेसिपी तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा आणि नक्की बनवून बघा हे आईस्क्रीम पण हे आईस्क्रीम बनवत असताना मी व्हिडिओमध्ये आज ज्या काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्या व्यवस्थित फॉलो करा म्हणजे तुमचा आईस्क्रीम एकदम परफेक्ट तयार होईल चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि असेच वेगवेगळे व्हिडिओज फ्रीमध्ये बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करून ऑलवरती क्लिक करा चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय स्टे हॅपी